रामराम मंडळी, श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पहा तर पहा, उद्या आहे योगिनी एकादशी, म्हणजेच 2 जुलै रोजी योगिनी एकादशी ही आलेली आहे. पहा, प्रत्येक महिन्यात येणारे एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यानुसार जुलै महिन्यामध्ये योगिनी एकादशी येत आहे, म्हणजेच कधी तर बघा, जुलै महिन्यामध्ये जी योगिनी एकादशी येते तर ती धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळणाऱ्यांना भगवान विष्णूंची आराधना करणाऱ्या साधकाला अपेक्षित फळ प्राप्त होत असते. पहा, त्यांचे सर्व पापे नष्ट होऊन होते. एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांवर विष्णू आणि लक्ष्मीचा नेहमी कृपा आशीर्वाद राहत असतो. पहा, त्यामुळे आपल्याला आवर्जून एकादशीचे योगिनी एकादशीचे व्रत हे करायचे आहे. त्या दिवशी काही उपाय सेवा ह्या आपल्याला करायच्या आहेत. तसेच पहा, एकादशीचे व्रत केल्यास 88,000 ब्राह्मणांना भोजन देण्या इतके पुण्य आपल्याला लाभत असते. तर आता या एकादशीचा मुहूर्त तिथी याबद्दल माहिती सांगणार आहे. योगिनी एकादशीची तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार 2 जुलै 2024 रोजी एकादशीच्या हे व्रत पाळले जाणार आहे. पहा, या एकादशीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 8:56 सुरू होणार आहे ते दुपारी 2:10 असेल. तर योगिनी एकादशीचे व्रत जे पारण आहे ते 3 जुलै रोजी सकाळी 5:28 ते 7:10 करता येणार आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाचे स्मरण करत व्रताचा संकल्प आपल्याला करायचा आहे. पहा, त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे वगैरे परिधान करायचे आहेत आणि देवघराची आपल्याला स्वच्छता करायची आहे. देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि विष्णूंच्या पूजेला सुरुवात करायची आहे. गंगाजलाने आपल्याला भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे. दरम्यान विष्णूंना फूल आणि तुळशीपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे. या दिवशी विष्णू सह देवी लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि शेवटी आपल्याला आरती पण करायची. पहा, तुम्हाला जे कोणती आरती येत असेल ती आरती तुम्हाला तिथे म्हणायची आहे. तर पहा, तुम्हाला अशा पद्धतीने योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा आराधना करायची आहे. तर पहा, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडले जात नाही किंवा आपण तुळशीला देखील हात लावत नाही, त्यामुळे तुळशीपत्र हे तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे. त्यानंतर ही सर्व पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. शक्य झाले तर या दिवशी घरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचे पठण करत असताना तुम्ही तुळशीचे पत्रसुद्धा अर्पण करू शकता. या गोष्टी तुम्हाला करायच्यात. पहा, आवर्जून. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला गायीला एक अशी एक वस्तू जी आहे ती तुम्हाला खाऊ घालायची आहे. कारण सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गायी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी गायीची पण सेवा करायची आहे. गोमाता ही एक श्रीकृष्णांचेच रूप आहेत, त्यामुळे पहा आपल्याला गोमातेची विशेष एकादशीच्या दिवशी विशेष सेवा करायची आहे. सर्वप्रथम पहा तुम्हाला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला दिवा, त्याचबरोबर अगरबत्ती, त्यानंतर हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा, तांब्याभर पाणी, थोडीशी फुलं, हे सर्व ठेवून घ्यायचं आहे आणि गायीला
खाऊ घालण्यासाठी काय करायचंय तर बघा, हरभऱ्याची डाळ असते ना, ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती डाळ आपल्याला आदल्या दिवशी भिजत घालायची आहे, किंवा 3-4 तास भिजत घातली तरी चालणार आहे. तुम्हाला ती थोडीशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची, किंवा तुम्ही डायरेक्ट घेतली तरी चालेल. बघा, तुम्हाला जे शक्य असेल ते करा. नंतर त्या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि ते मिश्रण तयार झालेले आहे ते तुम्हाला गोमातेला, गाईला खाऊ घालायचे आहे. पहा, म्हणजे कशा पद्धतीने सर्वत्र प्रथम गाईच्या जवळ गेल्याच्या नंतर तिला तिच्या पाया चरणावरती पायावरती पाणी टाकायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, पूर्ण गंध फूल अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला जे हे तुम्ही मिश्रण तयार केलेले आहे ते आपल्याला गोमातेला, गाईला खाऊ घालायचे. पहा, त्यानंतर पहा, आपल्याला गोमातेकडे प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा असणार आहे ती गोमातेला सांगायची आहे. पहा, आपल्याला शत्रूचा काही त्रास असेल, ग्रहदोष असतील, पितृदोष असतील, वसुदोष असतील, किंवा ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्याचबरोबर मनातील तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला व्यक्त करायची. आणि त्याचबरोबर घरी येत असताना गाईच्या पायाखालची थोडीशी माती आपल्याला घेऊन घरी यायचं आहे आणि नंतर ते तुमच्या घरातील एखादा झाड असेल कुंडीमध्ये ती टाकायची आहे. अशाच पद्धतीने पहा, योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी साक्षात गाईची आपल्याला सेवा करायची आहे. तर जर आपण गाईची सेवा केली तर भगवान विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही नित्यनेमाने पण करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आधीमध्ये करत चला. याचे खूप प्रभावशाली उपाय आपल्याला लाभ होत असतात. चला तर झालेली सेवा इथेच पूर्ण करते आणि नंतर भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.